आणि आता थेट जाणार आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या समाज. त्यांनाही वाटलं की नागपूर जिल्हा परिषदेला एक्सटेन्शन मिळालं मग आपल्याला मिळेल म्हणून ते कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने मग ओबीसीची संख्या आणि त्याचा डाटा या सगळ्या गोष्टी पुढे आणल्यात आणि तिथूनच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीसामुळे लागलं हा आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे. ओबीसी समाजाचं राजकीय आणि सामाजिक नुकसान हे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमुळे झालेलं आहे हेही स्पष्ट झालेलं आहे. आणि नरेंद्र मोदीजी जी सरकार जे आहे केंद्रातलं ते एम्पिरिकल डाटा देत नाही आणि त्याचा परिणाम आज भोगतो आहे. राज्य सरकारने ओबीसी आयोग बसवलेला आहे बांटिया आयोग आणि त्याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि त्याच्या आधारावर ओबीसीच्या आरक्षणासहितच राज्यातल्या या निवडणुका लागाव्यात अशी भूमिका काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं मांडण्यात येत आहे. काल दीपंकर दत्ता म्हणजे की चीफ जस्टिस यांना सुद्धा मुख्यमंत्री भेटले वरिष्ठ नेते सोबत होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा ओबीसी आरक्षणावर खूप तिढा तयार झाला आहे कायदेशीर तिढा हाही एक मुद्दा चर्चेत होता. काय सांगायला नेमकं काय सल्ला मिळालाय चीफ जस्टिस यांच्याकडे? नाही मूळ प्रश्न असा आहे की याला भारतीय जनता पार्टीचं आरक्षण विरोधी धोरण जे आहे ते सातत्यानं मांडतात आहेत की त्यांना म्हणजे स्वतः यांचे सर्वे सर्व मोहन भागवतजी यांनी अनेकदा याचा वक्तव्य केलेलं आहे की आरक्षण मुक्त भारत आम्हाला पाहिजे आहे आणि त्याच्यामुळे मग शेड्यूल कास्ट असतील आदिवासी असतील ओबीसी असतील या सगळ्यांचं आरक्षण संपवणं हा भारतीय जनता पार्टीचा एकमेव अजेंडा आहे आणि एकीकडे ओरडायचं आणि एकीकडे संपवायचं ही जी भारतीय जनता पार्टीची प्रणाली आहे त्या पद्धतीची भूमिका घेऊन राज्याचे मुख्यमंत्री काल महाराष्ट्राचे चीफ जस्टिस यांना ते भेटले होते आणि महाविकास आघाडीची भूमिका एकदम स्पष्ट आहे की आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे आणि आरक्षणासहितच ह्या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र महाविकास आघाडीची आहे. नाही आता ही कायदेशीर सगळ्या बाबी आता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधली भूमिका चीफ जस्टिस साहेब आता पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये कसे आणतील आणि कारण की हे अजून कोर्ट मॅटर अजून होणार असं आम्हाला अपेक्षित आहे. एक डी सी पी रँकचे अधिकारी आता माझे बयान घ्यायला आलेले होते आणि त्यांनी मला माझं सगळं ते टेपिंग जे त्या काळामध्ये केलं गेलेलं होतं ते सगळं टेपिंग मला त्यांनी ऐकवलं तुमचा आवाज आहे का अशा पद्धतीचं त्यांनी मला बयानमध्ये घेतलं. मी सांगितलं हा माझाच आवाज आहे आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये विशेष करून खासदारांच्या बैठकीमध्ये 2017 मी चुकीची नोटबंदी चुकीची GST आणि शेतकरी विरोधी धोरण जे नरेंद्र मोदींचं सरकारचं होतं त्याच्या विरोधात मी खासदारांच्या मीटिंगमध्ये जो विरोध केलेला होता त्याच्यानंतर या सगळ्या माझं फोन टेपिंग राजकीय द्वेषापायी करायला सुरुवात झालेली होती ही स्पष्टता आत्ता मला सगळं टेपिंग ऐकल्यानंतर कळलं. आणि देशहितासाठी त्यावेळेस आपण खासदारकीचा राजीनामाही दिला. अखेरी केंद्रातलं भाजपचं सरकार हे देशविरोधी काम करते देशाला आर्थिक कमजोर बेरोजगाराचा देश अशा पद्धतीची या देशाची ओळख निर्माण करण्याचं काम केलं जाते आहे आणि त्याच्या विरोधातली आमची लढाई आहे. आणि जे काही कळलं ते सगळं टेपिंग ते राजकीय देशापायी झालेलं होतं असं झालेलं आहे आणि पुढं जेव्हा चार्जशीट कोर्टामध्ये जाईल त्यावेळेस अजून खूप सारी आपल्याला त्याच्यावरच भूमिका पुढे मांडता येईल. एक बघा माझा एकच नंबर आहे त्याच्यामुळे माझ्याकडे चार नंबर नाही. मी आपल्या ड्रायव्हरच्या फोनने आणि तिसऱ्याच्या फोनने काही बोलत नाही. मी माझ्याच फोनने सगळ्यांशी बोलतो त्याच्यामुळे जी काही
मतदारसंघातले प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या जनतेचे फोन असतील, जी काही सामाजिक राजकीय परिस्थितीतले जे फोन असतील त्या सगळ्या फोनवरची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे माझा ना स्वतःचा काही व्यवसाय आहे, ना ठेकेदारी आहे, ना कोणते उलटेपालटे धंदे आहेत, त्यामुळे त्या फोनवर त्या पद्धतीचं विश्लेषण येण्याचं काही कारण नाही. त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे, कारण की याच्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा माझा फोन टेपिंग करण्यात आला ते माझं नाव अमजद खान म्हणून त्या ठिकाणी देऊन मी ड्रग्सचा व्यवसाय करतो अशा पद्धतीची परवानगी घेण्यात आलेली होती. नंतर पुन्हा त्याला एक्सटेन्शन घेण्यात आलं आणि तीच ड्रग्सचं, तर हे विभागाला कळलं नाही का या सगळ्या गोष्टी, कारण की त्याला शासनाची मान्यता घ्यावं लागतं आणि शासनापर्यंत हे सगळं आल्यानंतर त्यावेळेस सत्तेमध्ये कोण होते, कोणाच्या इशाऱ्याने हे सगळे झाल्यात, ह्या पुढच्या काळात कोर्टाचा हा मॅटर ठरणार आहे. त्यामुळे आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. पण सामाजिक जीवनात आणि राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना कुठलेही चुकीचं काम न केल्यामुळे मला काही घाबरायचं नाही, जे कर नाही तो डर क्या अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि पुढं कोर्टामध्ये हे मॅटर जाईल त्यावेळेस, आणि आता पोलिसांना जे जे काही आमच्याकडून माहिती लागेल त्यांना आम्ही सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे. आपल्याप्रमाणे संजय राऊत यांचाही फोन टॅप करण्यात आला होता आणि या फोन टॅपिंग मध्ये शिवसेना भवन असो किंवा शिवसेनेच्या पदाधिकारी नेते इव्हन त्यांच्या पर्सनल गोष्टी देखील ऐकण्यात आलेल्या आहेत. एक व्यक्ती स्वतंत्रावर घाला आहे असं दिसत नाही आता. बिलकुल, हे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग हा फडणवीस सरकारमध्ये झालेला आहे. अधिकाऱ्यांना या पद्धतीचे पॉवर देण्यात आले होते का हे सगळे प्रश्न त्या माध्यमातून पुढे येणार आहे. आणि कोणाच्याही प्रायव्हसीमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही, पण पदाचा दुरुपयोग करणं हे भाजपपासून शिकावं आणि देश कसा देशातल्या लोकांना त्रास द्यावा हे सगळ्या गोष्टीवरून हे आता कळायला लागलेलं आहे. नाना पटोले यांनी आता विविध प्रश्नांना उत्तरं दिली. नुकतंच रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी देखील त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्याचबरोबर फडणवीसांनी केलेले गंभीर आरोप या सगळ्या प्रश्नांना आता त्यांनी उत्तरं दिली. यानंतर या बुलेटिनमध्ये इतर बातम्यांसह भेटत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकं.